मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में, मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में। दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से, फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान हैं कहाँ, मेरे निशान से बने हैं ये पंछी, ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। मेरे निशान है कहाँ, मेरे निशान है कहाँ, मेरे एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या जीके वर्ल्ड या चॅनल मध्ये। तुम्हाला या काही क्लिप्स पाहून कळालंच असेल की आज मी कोणत्या विषयावर हा व्लॉग बनवलेला आहे। चोपडा या तालुक्याच्या शहरापासून वेले हे खेडगाव आहे, ते 3 किलोमीटर हे चोपड्यापासून लांब आहे। तुम्ही कोणत्याही वाहनाने जरी आलात तरी या बस स्टँडवर उतरून घ्यायचं आणि याच्या समोरूनच एक अनाथ आश्रम, बालिकाश्रम, तिथेच वृद्धाश्रम आणि गोशाळासुद्धा आहे, त्याचा रस्ता थेट तिथपर्यंत जातो। माझी मैत्रीण सुवर्णा आणि मी आज ह्या अनाथाश्रममध्ये लहान मुलांना बिस्किट आणि चॉकलेट्स वाटप करणार आहोत आणि यानंतर आम्ही छान मोठा असा जेवणाचा प्रोग्राम मुलांसाठी अरेंज करणार आहोत। आम्ही आता अनाथाश्रममध्ये एंट्री केलेली आहे, बघू शकता तुम्ही हे मेन गेट मधून आम्ही आत आल्यावरती छान मुलांसाठी खेळणे वगैरे ठेवलेले आहेत, झोके सीसॉ म्हणजे मुलं मुलं इथल्या इथे खेळू शकतील अशी छान सोय इथे केलेली आहे। नंतर समोर तुम्हाला टेबल खुर्च्या दिसत आहेत जेणेकरून कुणी भेटायला आलं तर बाहेरूनच बोलून घेता येईल। त्यानंतर माझी मैत्रीण सुवर्णा म्हणू शकत होते, ती बोलकी आहे स्वभावाला म्हणून ती इथे कर्मचाऱ्यांशी हितगुज करते। नंतर बघू शकता तुम्ही अनाथाश्रमची 3 मजली प्रशस्त अशी इमारत बांधलेली आहे, अगदी चारी बाजूंनी ती वेढलेली आहे आणि मध्ये एक मोठं पटांगण आणि किंवा ग्राउंड म्हणता येईल आपल्याला असं छान केलेलं आहे। बघू शकता तुम्ही कोणीतरी दान केलेले गहू सुकवले जात आहेत। ही मुलं अनाथ असून देखील त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघितलं की आपल्याला कळतं की आपलं दुःख हे काहीच नाही आहे आणि आपण सुद्धा खूप आनंदी राहायला पाहिजे। मी हजारो काय लाखो पैसे जरी खर्च केले तरी सुद्धा मला हा आनंद पैशात विकत घेत नसता।
या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आमचा आनंद त्यांच्यापेक्षा 2 पटीने जास्त झाला. आणि मी प्रत्येक नागरिकाला विनंती करेल की जर 1% आपण आपल्या परीने या मुलांशी बोलवला तर नक्कीच या जगात कोणीच अनाथ राहणार नाही. मी स्टार्टिंग या अनाथ आश्रमामध्ये अतिशय सुसज्ज अशा व्यवस्था आहेत. कपडे धुण्यासाठी मशीन आहे, त्याच्यानंतर कपडे धुतल्यानंतर ते वाळण्यासाठी ही सुद्धा एक मशीन इथे आहे. त्यानंतर इथे थंड पाणी आणि सोबतच गरम पाण्याची सुद्धा छान व्यवस्था आहे, म्हणजे हिवाळ्यात मुलांना कोणताच त्रास होत नाही. इथे गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम सुद्धा बसवलेली आहे आणि सोबतच एक पितळाचा बंब सुद्धा आहे. हा बघा, मस्त सुविधा. त्यानंतर येथील किचन मध्ये सुद्धा सगळ्या व्यवस्था आहेत, म्हणजे पोळ्या लाटण्याची मशीन, कणिक भिजवण्याची मशीन, नंतर पोळ्या भाजून बाहेर निघण्याची मशीन. म्हणून जास्त मनुष्यबळ लागत नाही आणि खर्च वाचतो, वेळही वाचतो. त्यानंतर हे एक मंदिर आहे, हे मंदिर सुद्धा अनाथाश्रमाच्याच आवारामध्ये आहे. छान मंदिर आहे, आम्ही तिथे सुद्धा गेलो आणि काही मुलं बघू शकतात तुम्ही, हे आमच्यासोबतच फिरली, मैत्री झाली आमची त्यांच्याशी अगदी. श्लोक, यश आणि अशी कितीतरी मुलं. त्यानंतर आवारात गोशाळा सुद्धा आहे. गोशाळामध्ये सुद्धा ज्या गाई बेवारस असतात त्यांना आणलं जातं आणि इथे त्यांचं पालन पोषण केलं जातं, छान खाऊ घातलं जातं. तुम्ही बघू शकतात गाईंने छान छोट्या छोट्या बछड्यांना जन्म दिलेला आहे आणि गायींपासून थोडा सहारा ह्या मुलांना पण होतो, म्हणजे जसं दूध वगैरे मिळतं. त्यानंतर या गायींच्या शेणापासून गोबर गॅसची सुद्धा निर्मिती येथे केलेली आहे, म्हणजे स्वयंपाकासाठी तितका खर्च वाचतो. हा मुलांच्या जेवणाचा कक्ष आहे, इथे मुलं भोजन ग्रहण करतात. छान मोठा हॉल आहे, बघू शकतात टेबल पण छान आहेत. अनाथाश्रमातून बाहेर पडताना फार वाईट वाटत होतं. मुलंही आम्हाला विचारत होती की दीदी तुम्ही आता कधी येणार, हे ऐकून फार वाईट वाटत होतं आणि एक समाधानही वाटत होतं की मुलांना आपण आले तर त्यांनासुद्धा थोडा आनंद झाला, त्यांनासुद्धा थोडं जगायला मिळालं रोजपेक्षा काहीतरी वेगळं. आश्रमाच्या मागच्या बाजूला मानव सेवा तीर्थ आहे. मानव सेवा तीर्थ ही सुद्धा आश्रमाचीच एक संस्था आहे. येथे रस्त्यावर जे मनोरुग्ण असतात किंवा जखमी झालेले लोक असतात, जे वेड्यासारखी फिरत असतात, त्यांना हे लोक येथे उचलून आणत असतात आणि त्यांचं इथे छान प्रकारे त्यांना हॉस्पिटॅलिटी आणि छान आरोग्य सुविधा त्यांना पुरवल्या जातात. त्यांना जेवण खाऊ घातलं जातं, त्यांची आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांना इथंच ठेवलं जातं आणि त्यांच्या म्हणजे पेशंट्समध्ये सुधारणासुद्धा होतात. आणि ते पेशंट चांगले झाले आणि त्यांचा घरचा पत्ता किंवा ॲड्रेस ते सांगू शकले तर हे जे मानव सेवा तीर्थचे जे लोक आहेत त्यांना घरापर्यंतसुद्धा पोहोचवून देतात. खरंच फार मूल्यवान असं काम हे लोक करत आहेत, यांच्या कार्याला खूप खूप सलाम. मी या मानव तीर्थ सेवेचा व्हिडिओ बनवू शकले नाही कारण इथे या सेवा तीर्थमधल्या एका पेशंटचं निधन झालं होतं आणि अंतयात्रा त्यांची काढण्याची तयारी चालू होती. म्हणून मी व्हिडिओ बनवला असता तर ते सभ्यपणाचं वाटलं नसतं, ते असभ्यपणाचं लक्षण दिसलं असतं, म्हणून मी ते टाळलं. ही रुग्णवाहिका आहे, ह्या रुग्णवाहिकेमार्फतच या पेशंट्सला या मानव तीर्थ सेवेमध्ये आणलं जातं.